यवतमाळ जिल्ह्यात कोरोना बाधित पानठेलेवाल्याकडून खर्रा खाल्ल्याने 7 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाने सांगितल्यावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता जिल्हाभर खर्रा विक्रेत्याविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे। अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे। यवतमाळ इथं सील केलेल्या भागात कोरोनाचा उद्रेक बघावयास मिळाला आहे। हापशीवरील होणारी गर्दी यासोबतच खर्रा इथं सुद्धा कारण चर्चिलं गेले। पोलिसांनी या विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुद्धा सुरू केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेची पथकं खर्रा विक्रेत्यांवर वॉच ठेवून आहेत। ठिकठिकाणी कारवाई केल्या जात आहेत। एका गोपनीय माहितीच्या आधारे अनिस शेख यांच्या घरावर पोलिसांनी धाड मारली। याच्या घरातून खर्रा बनवण्यासाठी लागणारी सुपारी, तंबाखू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे। त्याच्या विरुद्ध राष्ट्रीय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आज दिनांक 30/4/2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये COVID-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खर्रा, तंबाखू व इतर जे पदार्थ आहेत यांना बंदी घातलेली असताना काही इसम हे शहरात लपून छपून खर्रा विक्री करण्याचा व्यवसाय करतात अशी माहिती पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे प्राप्त झाली होती। तसेच काही मुखबिरांकडून सुद्धा पोलीस स्टेशनला वारंवार अशा प्रकारची माहिती येत होती। त्या अनुषंगाने आज दिनांक 30/4/2020 रोजी गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की मोठे वडगाव परिसरात अनिस शेख नावाचा एक इसम हा आपले राहते घरून लपून खर्रा विक्री करतो। या माहितीवरून पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी रेड करून एक खर्रा मशीन व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण 6,000 रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे व आरोपीविरुद्ध कलम 188 व इतर कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे।